नमस्कार वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत पोहा मिरगुंड हे पोह्याचे मिरगुंड खाण्यासाठी अगदी खमंग खुसखुशीत बॉबीसारखे लागतात तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलले जातात पोहा मिरगुंड बनवताना कुठेही तेलाचा वापर केला नाही त्यामुळे ते वर्षभरासाठी आरामशी टिकले जातात व्हिडिओला सुरुवात करूयात हे पोहा मिरगुण मी तुम्हाला दोन कप पोह्याच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे त्यासाठी या इथं मी जाड दोन कप भरून इतकं पोहे घेतलेलं आहे जे रेग्युलर आपण कांदा पोहे बनवतो तेच पोह्यांचा वापर आपल्याला इथं पोहा मिरगुण बनवण्यासाठी करायचा आहे पोहे स्वच्छ एका चाळणीने चाळून घ्यायचे आहेत त्यानंतर एका कढईमध्ये भाजण्यासाठी घालायचे आहेत पोहे भाजत असताना गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने एकसारखं हलवत आपल्याला हे पोहे छान असे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पोहे भाजून घेतले तर आपले मिरगुंड आहे ते छान असे खमंग खुसखुशीत बनवून तयार होतात या इथं बघू शकता पोहे अगदी छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत गॅस बंद करते आणि हे पोहे थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेते पोहे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत पुढच्या कृतीकडे ओळ्यात पोहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला थोडे थोडे करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत जर का तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पोहे मिरगून बनवणार असाल तर हे पोहे तुम्ही गिरणीमधून देखील दळून आणू शकता आता थोडं थोडं करत हे पोहे मी मिक्सरला बारीक करून घेते हे पहा या पद्धतीने या पोह्यांची अगदी बारीकसर असं पीठ तयार झालेलं आहे जर का तुम्हाला वाटत असेल जाडसर पीठ तयार झालं आहे तर तुम्ही हे पीठ आहे ते एका सोजीच्या चाळणीने चाळून घेऊ शकता सर्व पीठ बनवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतकी मी बॅडगी मिर्च पावडर घालत आहे धना पावडर जिरा पावडर घातलेली आहे अगदी थोडासा हिंग घालायचा आहे एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापडखार घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले पिठामध्ये छान असे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या पिठामध्ये अगदी उकळतं कडकडीत पाणी घालायचं आहे आता हे पोह्याचं पीठ आहे ते जास्तीत जास्त पाणी शोषून घेतं त्यामुळे इथं पाण्याचा वापर करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्याला गरम पाणीच इथं वापरायचं आहे तर पाणी किती लागत आहे याचा अंदाज घेत घेत आपण पाणी यामध्ये घालूयात एकसारखं जास्तीचं पाणी यामध्ये घालायचं नाही नाहीतर हे पीठ पातळ होऊ शकतं अगदी घट्टसर आणि मऊसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता जसं जसं पाणी लागत आहे तसं तसं मी यामध्ये ॲड करते आणि मिक्स करत आहे जेवढ्या पाण्याची आवश्यकता आहे पीठ मळण्यासाठी तेवढंच पाणी इथं आपण घातलेलं आहे पीठ जास्त पातळ करायचं नाही या पद्धतीने बघू शकता हे पीठ आहे ते मी मळून घेतलेलं आहे एका चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे आता या एक एकजीव करण्यासाठी आपल्याला या पद्धतीने बघू शकता पीठ अजूनही कोमट आहे हाताला चटके बसत आहेत तर आता पीठ थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि पीठ एकजीव आणि छान मौसर व्हावं हो। यासाठी हे पीठ आपण थोडं थोडं करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्सरला आपण थोडं थोडं करून हे पीठ आहे ते दोन तीन वेळा फिरवून घेणार आहोत जेणेकरून पीठ एकजीव होतं आणि अगदी मौसर होतं चला तर मग मी थोडं थोडं पीठ करून मिक्सरला छान असं बारीक करून घेते मिक्स करून घेते हे पहा या पद्धतीने या पिठाचा अगदी छान असा गोळा तयार होतो त्यानंतर आपल्याला हे पीठ जास्त मळण्याची देखील आवश्यकता पडत नाही तर अशा पद्धतीने अगदी सहज असा या पिठाचा गोळा बनून तयार झालेला आहे आता पीठ पुन्हा एकदा आपण छान असं मळून घेऊयात पोहा मिरगुंड बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे पोहा मिरगुंड आहेत उन्हाळी वाळवणामध्ये तुम्ही हा पदार्थ अवश्य करू शकता यामध्ये आपण बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे हे पोहा मिरगुंड वर्षभरासाठी देखील आरामशी टिकले जाते तळल्यानंतर अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात बॉबीसारखे खमंग खुसखुशीत हे पोहा मिरगुंड खाण्यासाठी लागतात तर या पद्धतीने इथं मी आता एका चपातीच्या आकाराचा गोळा आहे तो तोडून घेतलेला आहे आणि हातावरती मऊ करून घेतला त्यानंतर या इथं बघू शकता अगदी थोडंसं मी पोह्यामधलं पीठ आहे ते एक ते दोन चमच्या बाजूला काढलेलं होतं तेच आपल्याला इथं पिठी म्हणून वापरायचं आहे आणि अशा पद्धतीने याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजेच लाटी लाटून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपण हे लाटून घेऊयात जेवढं शक्य आहे तेवढं पातळ आपण याला लाटायचं आहे तर या पद्धतीने याला लाटल्यानंतर बघू शकता कडेने थोडे थोडे क्रॅक गेलेले आहेत ते आपण कट करून काढूयात या पद्धतीने लाटीला क्रॅक गेलेले काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला मिरगुंड आहे ते कट करून घ्यायचं आहे तर इथं मी जो आपण कापणीला शेप देतो त्या पद्धतीचा इथं मी शेप देणार आहे डायमंड शेप तुम्ही जर का तुम्हाला जर चौकोन शेपमध्ये आवडत असतील तर चौकोन शेपमध्ये हे मिरगुण तुम्ही बनवू शकता छोटे मोठ्या साईजचे तुमच्या आवडीने तुम्ही इथं मिरगुण कट करून घेऊ शकता तर या पद्धतीने इथं मी या लाटीवरती अशा पद्धतीने पिझ्झा कटरने का काप करून घेत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं इथं पोहा मिरगुण बनून तयार झालेला आहे आता हे एक आपण प्लेट मध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने उरलेले सर्व पोहा मिरगुंड आहे ते मी बनवून घेणार आहे जेवढे शक्य आहे तेवढे आपल्याला याची पातळ लाटी लाटायची आहे पोहे किंवा पोह्याची जी कणिक आहे ते आपण लाटत असताना थोडीशी आकसली जाते त्यामुळे याला थोडंसं जास्त लाटावं लागतं तर या पद्धतीने इथं मी हे पोहा मिरगून बनवून घेतलेले आहेत सर्व पोहा मिरगून मी बनवून घेतलेले आहेत आता हे दोन ते तीन दिवस मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर इथं बघू शकता दोन कप पोह्यापासून एवढे पोहा, पोहा मिरगुण बनवून तयार झालेले आहेत एक प्लेट भरून आता यामधले काही पोहा मिरगुण मी तुम्हाला तळून देखील दाखवते त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे तेलात घालता क्षणी बघू शकता हे पोहा मिरगुण अगदी मस्त असं दुप्पट तिप्पट छान असं फुललं जात आहे याला कलर देखील छान येत आहे याच पद्धतीने तुम्ही देखील हे पोहा मिळवून नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय